अर्थसंकल्पामध्ये वारीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प असल्यामुळं वारकऱ्याशी निगडीत बरेच विषय या निमित्तानं आपल्याला पहिल्यांदा अर्थसंकल्पामध्ये दिसले. हजारो वारकरी पंढरपूरला जातात, त्यासाठी हा जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव घेऊन आमच्या शासनाने विनसूत्र पाठवलेला आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच हा क्रांतिकारी निर्णय झाला आणि प्रत्येक दिंडीला ज्या नंबर असतात दिंड्याला, तुकोबारायाच्याही आणि माऊलीच्याही, त्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णयही आमच्या शासनाने घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्मळ वारीसाठी यावर्षी 37 कोटीचा निधी देण्यात असतो ते उपक्रम आमच्या शासनाने या निमित्ताने घेतला. हा सगळ्यात मोठा निर्णय, जेणेकरून आतापर्यंत कधी कोणी विचारही केला नव्हता की मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या निमित्तानं वारकऱ्याला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आमच्या सरकारने केलंय. हेही आमची जमेची बाजू या निमित्तानं झाली आहे. आणि हा सगळ्यात महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये चर्चेला झालेला विषय जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि या योजनेनं एक मोठी क्रांती केली आहे. आज आपण पाहताय की अंगणवाडी समोर, तहसील समोर, शाळेसमोर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि आज एक मला अजून सांगावं लागेल ऐकल्याने की प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री या निमित्तानं सरकारच्या कुठल्या ना कुठल्या योजनेची दिली जाणार आहे. शिक्षण मोफत आहे तोपर्यंत सरकारसोबतच आहे. शिक्षण झालं गेलं की 21 ते 65 पर्यंत 1,000 रुपये मिळतच आहेत. 65 झालं गेलं की श्रावणबाळ योजना आहे. असं काय घडलं गेलं की संजय गांधी निराधार योजना आहेच. त्यामुळं जन्मलेली मुलगी तिला सुद्धा आम्ही दरवर्षी करून 18 वर्षाने 1,00,000 रुपये 1,25,000 रुपये मिळतील याची व्यवस्था निर्माण केली आहे. म्हणून जन्मलेली मुलगी असेल ती पूर्ण स्त्री होऊन पूर्ण संपूर्ण आयुष्य एका अर्थानं सरकार त्याची जबाबदारी घेतलेली आहे. हे मला अजून या निमित्तानं विशेष सांगावं वाटतं. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस मोफत देण्याचा एक निर्णय आणि छोटा काही प्रमाणात दिलासा देण्याचं काम या निमित्तानं सरकारने केलेलं आहे. आणि सर्वात क्रांतिकारी निर्णय या सावित्रीच्या लेखी आपण ज्याला म्हणतो, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण डबा होऊ नये म्हणून उच्च शिक्षणाचं सगळी व्यवस्था, एन्टायर फीस, प्रायव्हेट कॉलेजची सुद्धा सरकारनं भरण्याचा निर्णय या निमित्तानं केला आहे. त्यामुळं आता महिला शिक्षणाचं प्रमाण अगोदरच आहे चांगल्या बऱ्यापैकी, पण आता उच्च शिक्षण असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट स्कूल असतील या लेवलला आमच्या मुली जातील आणि शिक्षण पूर्ण आणि शिक्षणासोबत फीस सोबत एक्झाम फीस सुद्धा शासन भरणार आहे. म्हणजे इतकी सवलत मुलांना 100% सवलतीची सवलत या निमित्तानं देण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे. त्याचबरोबर मध्या काळात तुम्हाला माहिती आहे की सोयाबीन कापसाचा विषय खूप मोठ्या प्रमाणावर उभार काढला होता, पण शेवटची कॅबिनेट आमची झाली होती त्यावेळेसच सोयाबीन आणि कापसाला आमचे पहिले ठरले होते हेक्टरी 5,000 रुपये, पण निव्वळ कॅबिनेट झाली आणि लगेच आचारसंहिता लागली, त्यामुळे आम्हाला तो एक्झिट करायला थोडा त्रास झाला. त्याचा परिणामही आम्हाला थोडाफार थोडा त्रास सहन करावा लागला लोकसभेमध्ये. म्हणून आम्ही आता हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरची मर्यादा हे कापसाला आणि सोयाबीनला आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे. त्याचंही या निमित्तानं सगळी मॅथमॅटिक्स सुरू आहे. याचबरोबर खऱ्या अर्थानं लाडली योजनेच्या या गदारोळामध्ये एक योजना आमच्या सरकारनं केली ती थोडी बाजूला पडली. 54 लाख शेतकऱ्यांचं 3 HP, 3.5 HP असेल, 5 HP असेल, 7 HP, 7.5 HP असेल, या सगळ्या शेतकऱ्यांचं पूर्ण बिल माफ केलेलं आहे. आणि हे या मोठ्या योजनेमध्ये याच्याकडं सगळ्याच दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या सहित. त्यामुळे यालाही आपण न्याय द्यावा अशी माझी आपल्याकडे विनंती आहे. 54 लाख शेतकरी पंपधारकाचं पूर्ण वीज बिल आतापर्यंत माफ करायचा निर्णय. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय जो होता तो आज आपण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये जरा हेड चांगली बातमी मिळाली, न्यूज मिळाली, ती EWS to OBC या विषयामध्ये मी स्वतः लक्ष घातलं. अनेक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मला टॅग केलं, मला ट्विटरवर हे केलं, कारण तुम्हाला माहिती आहे की मी गेल्या 3-4 वर्षापासून MPSC मध्ये मी लक्ष घातलेलं आहे आणि सगळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न मी विधानसभेत मांडतो, मुख्यमंत्र्याकडे मांडतो, प्रशासनाकडे मांडतो. म्हणून MPSC च्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जवळपास मला मेसेज, बल्क मेसेज करून मला माझं डोकं हैराण करून टाकलं होतं या विषयामध्ये. आणि मग मी ह्याच्यात लक्ष घातलं
आणि तुम्हाला हे सांगेल की खऱ्या अर्थानं जी परीक्षा होती राज्य सरकार म्हणजे 8 मेला परीक्षा होणार होती पहिली, त्यानंतर EWS च्या विद्यार्थ्यांना ज्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळाले काही लोकांना त्यांची माझ्याकडे मागणी आली की आम्हाला OBC मध्ये संधी मिळावी. पण मी तशी विनंती आयोगालाही केली होती आणि विनंती सरकारलाही केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस हस्तक्षेप करून ती मुदत वाढवली की 6 जुलै जी परीक्षा होणार होती ती 21 जुलै पर्यंत ढकलली पुढे 21 जुलैला, म्हणजे EWS च्या OBC लोकांना ती सवलत मिळाली. नंतर जो विषय आला तो दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहिता लागली, सगळं महसूल प्रशासन कामाला लागलं, इकडं लागलं निवडणुकीच्या, आणि SEBC प्रमाणपत्र मिळालेच नाहीत. जवळपास 70-80 हजार विद्यार्थी महाराष्ट्राचे MPSC परीक्षा देतात. साधारण महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 लाख विद्यार्थी दरवर्षी फ्री देतात. त्यातले आपण काय आकडा आपल्याकडे एक्झॅक्ट नाहीच आहे 70 हजार, आपण TTT म्हणतोय 80 हजार शकतो 1 लाख असू शकतो. तर तितके महाराष्ट्र समाजाचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांची अडचण होणार होती फार मोठी. ती अडचण या निमित्ताने दूर झाली, ती अडचण मी विधानसभेत मांडली. काय अडचण होती तर EWS मधून ज्यावेळेस SEBC लागू झालं एका विद्यार्थ्याला 2 लाख घेता येत नाही, त्यामुळं त्यांना ऑटोमॅटिक जर ह्यांनी ओपन लिंक नाही केली असती तर MPSC ने डायरेक्ट त्यांना ओपन मिटाला असतं EWS वाला. मग त्यावेळेस तो कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असता. आणि असंही झालं असतं एखादा EWS चा बाकीच्या दुसऱ्या जातीचा तो कोर्टात गेला असता, महाराष्ट्र समाजाचे लोक EWS चा लाभ घेत आहेत, इकडे SEBC चा लाभ घेत आहे. मग ती प्रक्रिया लांबली असती, 1-2 वर्ष परीक्षा पुढे ढकलली गेली असती किंवा स्टे झाला असता. त्यातून सुद्धा खरं म्हणजे आजची हेडिंग जी आहे 17,000 विद्यार्थी म्हणून आज पेपरने हेडिंग दिली आहे, पण 17,000 नाही, 5-7 लाख विद्यार्थ्यांना त्यात दिलासा मिळाला आहे. 17,000-80,000 महाराष्ट्र समाजाचे विद्यार्थी असतात, त्यामुळे एकंदरच MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं एक नशीब टाकलेलं लागलं असतं, जीव टाकलेला लागला असता. तो विषय मी विधानसभेत औचित्याच्या माध्यमातून मांडलाही, त्याचा पाठपुरावा केला मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तो विषय समजून सांगितला की बाबा हे काय होणार आहे, काय होऊ शकतंय. पुन्हा मुख्यमंत्र्याकडे गेलो, त्यांनाही समजून सांगितलं, तिघांनी बसून मग पुन्हा तरी आयोगाला विनंती केली आणि GED च्या आपण सचिवाला सूचना केली की यामध्ये लक्ष घालावं. त्यावेळेस MPSC चं असं होतं की आम्ही लिंक ओपन करून देऊ, परीक्षा वेळेवर घेऊ, पण तसं झालं असतं तरी एकदा परीक्षा झाल्यानंतर पुन्हा ते लिंक ओपन करता येत नाही, पुन्हा 2 लाख घेता येत नाही, पुन्हा त्याच्यावर येत नाही, म्हणून परीक्षा लांबवणं हाच पर्याय होता. त्यामुळे मराठा उमेदवारांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. तसेच आयोगाने देखील मराठा उमेदवार EWS प्रवर्गात आपल्या इच्छेने राहू शकतात असे चुकीचे मार्गदर्शन केले, त्यामुळे काही विद्यार्थी EWS प्रवर्गातच राहिले. एकूणच ही जाहिरात प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामध्ये आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक मराठा उमेदवार हे EWS प्रवर्गात राहिल्याने कायदेशीर पेचपुरवठा होणार आहे किंवा तशी शक्यता आहे. या EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना परीक्षा आयोग उघडण्यापूर्वीच EWS किंवा ओपन किंवा SEBC प्रवर्गात त्यांची संधी पुन्हा उपलब्ध द्यावी ही विनंती आहे. 15 दिवस एखादा महिना ही परीक्षा पुढे ढकलता आली तर हरकत नाही, पण मराठा उमेदवारांना SEBC आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे आणि ही जाहिरात न्यायालय प्रक्रियेमध्ये अडकली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. गेल्या 2 वर्षामध्ये कृषी विभागाची जाहिरात आली नाही, कृषी विभागाला 258 पदे भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिली आहे, या पदाचा येणाऱ्या जाहिरातीमध्ये समावेश करावा आणि मराठा उमेदवारांना कृषी उमेदवारांना एकच न्याय देता येतो, 1 महिना पुढे ढकलावी आणि कृषीला इथे समावेश करावा, एक जाहिरात काढावी अशी माझी मागणी आहे. अब्दुल अजीज साहेब, अतिशय सकारात्मक परिणाम झाला आणि शासनाने प्रशासनाने दखलही घेतली आणि माझी मागणी पूर्णपणे मान्य केली. आणि आज मला आनंद आहे की साधारण 5-7 लाख विद्यार्थ्यांना न्यायालयीन गजातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण केला. नाहीतरी 7-8 हजारच फक्त विद्यार्थी EWS साठी मिळाला होता त्याला, याचा SEBC चा आज लाखो विद्यार्थी अजून अडचणीत आहेत आणि या महिनाभरामध्ये सगळ्यांना सर्टी मिळतील अशी व्यवस्था निर्माण केली आहे. जर ती निर्माण नाही केली तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून शनिवार रविवार सुद्धा कार्यालयावर ठेवायची सूचना केली आहे. अगदी माझी मान्य करून त्यांनी तात्काळ SEBC सूचना पण केली की शनिवार रविवार असो काही असो रात्र दिवस ऑफिस चालू ठेवा आणि SEBC सर्टिफिकेट वाटप करा. त्यानिमित्तानं आज कार्यालय सुद्धा चालू आहे, त्याचाही मला या निमित्तानं खरं म्हणजे आनंद आहे. दुसरं सांगायचं म्हणजे
ही परीक्षा आता शेवटची आहे, ऑब्जेक्टिव्ह या अर्थ डिस्क्रिप्टिव्ह चालू होणार आहे. तुम्हाला आठवत असेल की दोन वर्षापूर्वी मी आणि आमचे पडळकर आमदार आम्ही पुण्याला आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की शासनाला ऐकावं लागलं आमचं आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही कंटिन्यू करायला लागली. त्याचा डिस्क्रिप्टिव्ह निर्णय त्यावेळी झाला होता, परंतु आपल्या सरकारने त्यावेळेस 2 वर्ष मुभा दिली, कारण एकदमच लादणं बरोबर नाही विद्यार्थ्यावर. म्हणून आता सगळ्याला मानसिकता तयार झालेली आहे, सगळ्याचं माइंडसेट पण झालेलं आहे की आता ऑब्जेक्टिव्हला फेस करायचं आहे. म्हणून पुढची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे यावेळेस जास्त लोड होता या मागणीवर, म्हणून बहुसंख्य विद्यार्थी यावेळेस यामध्ये आलेले आहेत. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 वर्षापूर्वी मी माननीय देवेंद्रला भेटून पेपर फुटीचा कायदा करायची मागणी केली होती. तुम्हाला माहिती आहे की राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना किती गोंधळ झाला होता त्या परीक्षेमध्ये, आणि जितेंद्र आव्हाड साहेब हाऊसिंगचे मिनिस्टर असताना हाऊसिंगच्या परीक्षेमध्ये झाला गोंधळ, आणि ह्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की पेपर फुटीचा कायदा करावा, आणि आमचं सरकार आल्यानंतर सुद्धा मी त्याचा फॉलो पूर्ण घेत होतो. आणि मला आनंद आहे की उल्लेख पेपर फुटीचा कायदा, तोही कायदा मी मंजूर केला आहे. काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली. आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनला मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. त्यामुळं हा पेपर फुटीचा कायदा अतिशय महत्वाचा कायदा आपल्या दृष्टीला आहे. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये, यामध्ये याचं नाव आहे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम 2024. यामध्ये परीक्षेमध्ये तोतयारी करणे, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका किंवा त्याचा कोणताही भाग फोडण्यासाठी संग्रमत करणे, परीक्षेच्या कालावधीमध्ये उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे सहाय्य करणे, मूल्यनिर्धारणामध्ये म्हणजे मार्किंगमध्ये काही फेरफार करणे, उमेदवार यादीमध्ये फेरफार करणे, परीक्षेच्या दरम्यान अनुचित मार्गाचा अवलंब करणे, संगणक प्रणालीमध्ये फेरफार करणे किंवा बनावट संकेतस्थळ निर्माण करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे, या सगळ्या बाबीचा उल्लेख आहे. आणि इतका मोठा कायदा केला आहे याच्यामध्ये 3 ते 5 वर्ष सक्तमजुरी शिक्षा यामध्ये दिलेली आहे आणि 10 लाखापर्यंत दंड आहे. याचबरोबर एखादी सेवा पुरवठा करणारी एजन्सी असते, जसं आपल्याकडे आता IBPS परीक्षा घेते, TCS घेते, अशा परीक्षा घेणाऱ्या काही एजन्सी आपण घेतो. अनेक जर आता आपल्या काही बँका पण आजकाल प्रायव्हेट एजन्सी करून ते करतात, तर त्यांनी जर काही चूक केली तर त्यांना 1 कोटीचा दंड आहे आणि पूर्ण परीक्षा फेरपरीक्षा घ्यायची तरीच घ्यायची असा कायदा केलेला आहे. त्यामुळे इथून पुढे कडक कायदा झाल्यामुळं त्यावेळेस चांगला लगाम या निमित्तानं बसेल असंही मला या निमित्तानं विश्वास आहे. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची विद्यार्थ्यांची मागणी होती की तुम्ही माहिती आहे तुम्हाला की MPSC गट अ आणि ब ची परीक्षा घेते, तर क ची सुद्धा परीक्षा, जेणेकरून आजकाल तो गोंधळ चालला आहे. त्यामुळे सगळ्यांचा विश्वास MPSC वर आहे. MPSC वर सगळ्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. MPSC मध्ये काही कसलाच म्हणजे चाचणी एवढा सुद्धा आरोपणा होत नाही, हे सर्वस्तुत आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती परीक्षेत येणाऱ्या की ही मागणी सुद्धा म्हणजे क वरची परीक्षा सुद्धा MPSC नेच घ्यावी. ती मागणी मी त्यावेळेस केली होती पेपर फुटीच्या कायद्याच्या बरोबरच. त्याचाही उल्लेख आहे ना, त्याचाही उल्लेख मान्य देवेंद्रजींनी त्याच भाषणामध्ये केलेला आहे. आणि गट कशी सुद्धा परीक्षा माझ्या विनंतीवरूनच आज MPSC द्वारे घ्यायचा निर्णय शासनाने घेतला आहे, आणि तोही महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निमित्त असलेला प्रश्न आहे. तेही सोडवण्याचा मला आनंद आणि समाधान आपलं या निमित्तानं आहे. याचबरोबर मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ग्रामीण राजकारण ग्रामीण सगळ्या लोकांचा जवळ बघतो, धरणबाद फिरत असताना प्रत्येक आमदाराला एक फेस करावा वाटतो विषय, तो म्हणजे किसान सन्मान योजना. खेड्यामध्ये लोक मोदीचे पैसे आले म्हणतात, ते पैसे KYC झाले, काहीतरी चुका झाल्या किंवा रिन्यू करताना, आता समजा माझा अण्णा पवार आहे तो लिहिताना मी PAWR लिहितो माझ्या आधार कार्डावर, आणि तो लिहिताना टाईप करताना PAVR करतो, अशा काही चुकामध्ये अडकलेले विषय आहेत. त्याची लक्षवेधी मांडली आहे का लक्षवेधी?
काही सांगायची गरज नाही त्याची. दोन मिनिट दाखवू का? गरज नाही त्याची. दाखव दाखव लक्ष दाखव. धनंजय मुंडेशी आणि मला ते उत्तर पण दिलेलं त्याने. आणि मी तिथं रागात पण बोललोय. तोच आहे ना त्याच्यामध्ये. मला अतिशय गंभीर प्रश्न आहे. माननीय प्रधानमंत्र्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळतात अध्यक्षमध्ये 6,000 रुपये आणि आता आपले राज्याचे 6,000 12,000 रुपये. अध्यक्षमध्ये अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. केवायसी होत नाही. ई केवायसीच्या माध्यमातून शेतकऱ्याची शिष्यवृत्ती होते. अध्यक्षमध्ये शेतकरी तहसीलला जातो, कृषी खात्याकडे जातो, कधी ग्राम विकासकडे जातो आणि तिन्ही डिपार्टमेंटच्या मध्ये ह्या शेतकऱ्यांची अवहेलना होते, चेष्टा होऊन जाते अध्यक्षमध्ये. आणि या निमित्तानं अध्यक्षमध्ये माझी मागणी बहुंकडे आहे की आपण खऱ्या अर्थानं कृषी सहाय्याला अधिकार दिले पाहिजे. यामध्ये कृषी सहाय्याकडे लॉग इन कोड दिला पाहिजे खाली, तर सुसूत्रता याच्यामध्ये येणार आहे. आपण तो देणार आहात का? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा अध्यक्षमध्ये ऑपरेटर्स नाही यांना. हेनं तरी म्हटलं उत्तरामध्ये की त्यांनी अधिकार दिलेले बाहेरून तुम्ही माणसाला अधिकार दिलेले आहेत पण अजूनही ऑपरेटर घेतला जात नाही. आमच्याकडे ऑपरेटर्स नाही. आज औषधाला परिस्थिती अशी आहे की औषध निलंगामध्ये अनेक अर्ज प्रलंबित आहेत माननीय मंत्री महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय या कृषी सहाय्य करा तर त्यांनी लॉग इन कोड द्यावाच, त्याचबरोबर स्वतंत्र संगणक व्यवस्था निर्माण करून द्यावी आणि ऑपरेटर स्वतंत्र दिला पाहिजे असे अध्यक्ष महोदय. तेही मी विचारतोय अध्यक्ष महोदय, हे तुम्ही आपण देणार आहात का? याचबरोबर अध्यक्ष महोदय व्हीएनओची नेमणूक नाहीये, ती एक नेमणूक आपल्याला या निमित्ताने करावी लागेल अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं अध्यक्ष महोदय, अनेक शेतकरी बेडरेस्टवर आहेत. काही शेतकऱ्यांना त्याचा वय झालेला आहे, हात थतर कापतो, त्यांचं अंगठ्याचा ठसा उमटत नाही आणि फेस ऑथेंटिकेशन पण होत नाही. या विषयामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा पर्याय काय करता येतो का? यातही सरकारने विचार या निमित्ताने केला पाहिजे आणि ते आपण करणार आहात का? हाही माझा या निमित्ताने विषय आहे अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सदस्य वाचून काही दाखवू नका, प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो ना. प्रश्न तुम्ही विचारत नाही. मंत्री महोदय नोंद घेतायत अध्यक्ष महोदय. मी प्रश्न विचारतोय मंत्री महोदय नोंद घेत आहे. प्रश्न आहेत ना? हो, इतरांच्या पण लक्षवेधी आहेत अध्यक्ष महोदय. मग तुम्ही प्रश्न विचारा ना. प्रश्न विचारा, मेहरबानी भाषण करू नका. प्रश्न विचारा. हे महाराष्ट्रात सभागृह अध्यक्ष महोदय शेतकऱ्यासाठी सुद्धा आहे. एसआरएचा प्रश्न चालतो 10-10 तास चालतो आणि किसान प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न चालत नाही 10 मिनिटं सुद्धा चालत नाही. आज कसं आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय हा प्रश्न तर याही प्रश्नाला मी न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की ती 5 वर्षाची मुदत होती, ती मुदत आता संपली आहे. तेव्हा नव्यानं आता आपण पत्र लिहिलेलं आहे केंद्राकडे आणि काही पर्याय याच्यात निघतो का? नवीन काही काय झालेलं आहे? जमिनीची खोट झाली, भाऊ वेगवेगळे राहिले किंवा आणखीन काही कोणी जमीन नव्याने घेतली असेल त्यांचाही सहभाग करायला आतापर्यंत 5 वर्ष करता येत नव्हतं. आता त्यांचाही सहभाग या निमित्त करायचं उत्तर पण लिखी पण माननीय धनंजय मुंडेंनी दिलेलं आहे आणि याच्यात सुद्धा लवकरच 3 महिन्यामध्ये मार्ग काढू असं आश्वासन मला त्यांनी ऑन रेकॉर्ड लिखिलेलं आहे. तेही विषय मी या निमित्ताने घेतलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनरेगाचं आहे का? म्हणजे लक्ष मनरेगाचा विषय आहे का? मनरेगाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपलं 2200 कोटी म्हणजे आता 2200 कोटी रुपये येणार महाराष्ट्रात आणि आधी 900 कोटी. 2-2 वर्षापासून कुशाची बिरण आहे, कुशाची बिरण 1-1.5 वर्षापासून नाही आहे. आज आपल्या लातूर जिल्ह्याचं 88 कोटीचं येणं आहे. त्यात वैयक्तिक 24 आहे. मनरेगा वैयक्तिक कुशल म्हणजे काय? तर जे जनावरांचे गोटे, रस्त्याचं काम, बाकीचे फळबाग लागवड आहे आणि शेतकरी फळबाग लागवड केली आहे ह्यांचे बिलच निघालेले कुशलचे काय. याच्यामध्ये 2 लाभ आहेत, सार्वजनिक लाभ आहे, वैयक्तिक लाभ आहे. मनरेगामध्ये वैयक्तिक लाभ गोटा असतो, क्षेत्र आहे, सिंचन विहीर आहे, ह्याचे पैसे आणले आणि त्या पैशाची मागणीही मी या निमित्ताने केली आहे. आता 88 कोटी फक्त लातूर जिल्ह्याचे एकट्याच येणार आहे. त्यात वैयक्तिक येणं 24 कोटी आहे म्हणजे शेतकऱ्यांचं. त्यात औसा तालुक्याचं जवळपास 18 कोटी औसा मतदारसंघाचं येणं आहे. त्यामुळे हा विषय मुद्दा मी आयरनवर घेतला, खरं म्हणजे प्रश्न मुद्दा मांडला शेतकऱ्याच्या बाजूने. त्यालाही लवकरच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हीही या बाजूनी न्याय कराल की लातूर हे एज्युकेशनल हब आहे.
लातूर मध्ये इंजिनिअरिंग आणि डॉक्टर करतात आणि दुर्दैवाने लातूर मध्ये शासनाचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही. परवा चंद्रकांत दादाने एका उत्तरामध्ये घोषणा केली आहे की महाराष्ट्रामध्ये 5 इंजिनिअरिंग कॉलेज आम्ही देणार आहोत, त्यासाठी 300 कोटी तरतूद पण केली आहे. मी दादांना प्रश्न विचारलाय, लेखी विचारलाय आणि रेकॉर्डवर पण विचारलाय. ते